असं भ्याड हल्ला दगड मारून पळून जाणं हे काही मर्दुमकी नाही आणि त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था प्रत्येकाने राखली पाहिजे ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम कोण करत असेल तर त्याच्यावर पोलीस कठोर कारवाई करतील. या राज्यामध्ये सर्व लोकांना या जातीय सामाजिक सलोखा सगळ्यांनी राखला पाहिजे, शांतता राखली पाहिजे. यामध्ये कुठेही कोणी आततायीपणा करत असेल तर पोलीस पोलिसांच्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई करतील, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. एकच आहे सांगतो मी, कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस करतील आणि कुणालाही असं प्रक्षोभक भाषा वापरण्याचा अधिकार नाही. कोणी किती मोठा असेल छोटा असेल, कायदा सगळ्यांना कायद्यासमोर सगळे समान आहेत याचं भान प्रत्येकाने ठेवावं, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि मला या राज्यामध्ये शांतता पाहिजे आणि हे करण्यासाठी सगळ्यांचं सगळ्यांनी सहकार्य करावं अशी माझी अपेक्षा आहे.